नमस्कार. इथे विनोदाच्या बियाण्याची पेरणी करत हशा पिकवला जातो. आनंदाचं बारमाही पीक घेणाऱ्या कसदार विनोदवीरांसोबत मी घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. आपल्या फर्मास विनोदांनी तुमच्या मनाची मशागत करण्यासाठी आपले सगळे विनोदवीर सज्ज आहेत, त्यांचं जोरदार स्वागत करूया. यांच्या विनोदाच्या पेरणीला निखळ कौतुकाचं खतपाणी देणारे आपले दोन्ही दर्दी हास्यरसिक देखील आज उपस्थित आहेत, त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. खटाळ, मिश्किल, रुबाबदार आणि चाणाक्ष प्रसादक. आणि अधून मधून आपल्याला आवर्जून भेट देऊन आपल्याला सरप्राईज देणाऱ्या बोल्ड अँड ब्युटिफुल साई ताम्हणकर. मंडळी, तुमची मनं जिंकण्यासाठी अजिंक्य नावाचा सिनेमा लवकरच तुमच्या भेटीला येतोय. आज या सिनेमाची संपूर्ण टीम आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेली आहे, त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. कोण म्हणतं आजकालच्या विद्यार्थ्यांना कष्ट आणि मेहनत नको असते? अत्यंत कष्टाळू, मेहनती आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांची गोष्ट तुमच्या समोर घेऊन येत आहेत विनोदाच्या शाळेतले अव्वल विद्यार्थी अर्थात अंशुमन विचारे आणि भूषण काडू. कोण मरायला आला आता? येस, नमस्कार. नमस्कार. एक सेकंड, माझा माझा पेपर तुमच्याकडे आहे. ऍक्च्युली ते बायको घेऊन गेले. एक सेकंड, कुठला पेपर? कुठला पेपर? आमच्याकडे स्वतःचा पेपर येतो. नाही नाही, तो जे बातम्या वगैरे येतात त्या नाही. हा मग अहो, तो फेफर फेफर परीक्षेचा फेफर, माझ्या परीक्षेचा परीक्षेचा फेफर. हा, माझ्या दहावीचा परीक्षेचा फेफर तुमच्याकडे आहे. कुठला दहावीचा? चेक करायला आलाय तुमच्याकडे. अरे तू काय बोलतोस, तुला कळतंय का? हा मग माहितीये, मला समजतंय. अहो, मी माझा फेफर लिहिला ना दहावीचा परीक्षा केंद्रामध्ये, त्याच्यानंतर तो माझा फेफर आहे ना तो बोरुलीच्या शाळेमध्ये गेला. तिथून 3 दिवसाने टेम्पोने तो तुमच्या शाळेमध्ये आला आणि मग तुमच्या शाळेमध्ये तो सगळ्या शिक्षकांमध्ये चेक करण्यासाठी वाचला. तो फेफर म्हणतोय मी. फेफर दहावीचा? कसं आहे, मराठीचे फेफर तपासणारे 5 शिक्षक आहेत. अहो, मग आधीच्या 4 शिक्षकांकडे जाऊन आलोय मी. तू 4 शिक्षकांच्या घरी जाऊन आलास? हा मग काय आहे, तो फेफर आहे ना माझा दहावीचा. इथे फेफर नाही, ते पेपर असं आहे, कळलं का तुला? तेच ते, तू चेक करायला तुमच्याकडे आलाय म्हणून मी आलोय तुमच्याकडे. म्हणजे काय माहितीये, माझा फेफर आहे ना तो तुम्हाला असा पटकन शोधून सापडणार नाही, तुला कळलं ना? हा, नी का चल. नाही नाही, काय आहे, त्याच्यावर नाव लिहिलेलं नाही ना, तो त्याच्यावरती डान्स बार आहे. डान्स बार आहे? हा, तू फेफर वरती असतो ना डान्स बार. डान्स बार? अरे बारकोड म्हणतात त्याला. डान्स बार काय बोलतोस, मूर्ख माणूस? बारकोड डान्स बार बोलतोस तू? हा, तो अजून मी बारकोड आहे ना, बारकोड एवढं आहे ना, बारकोड असा एवढा असायचा. मग मला काय माहित नाही, मला काय कळलं नाही म्हणून मी पटकन बोलून गेलो. मग तुला कळलं ना, तू जाता चल. नाही नाही, पण मी आयडिया केलेली आहे. काय? फेफर लिहिताना मी आयडिया केलेली आहे. माझ्या फेफर वरती मी लिहून ठेवलेलं आहे, हगडबंब भाबा की जय. हगडबंब? मुळात ते हगडबंब नाही, अगडबंब असेल. आणि भाबा हे फार मोठे शास्त्रज्ञ होते, त्यांना लाज आणणारे तुझे कुठे तरी बाबा असतील, कळलं तुला? नाही नाही, आमच्या फॅमिलीचे बाबा आहेत ते, हगडबंब बाबा. काय त्याचं काय? त्यांचं मी असं नाव लिहून ठेवलेलं आहे आणि त्याच्या पुढे आहे ना हलत कुंकू पण लावलेलं होतं. अच्छा, तुम्ही फेफर शोधा, मिळेल. अरे असं नाही करता येत बाबा, तू निघतो. मला पास व्हायचं. तू निघतो म्हटलं ना, पेपर पेपर चपा. मी असं एक काय करतोय? थांबा, काय करतोय तू? थांबा, काय नाही करत काय? तू निघ ना बाबा, इथे काय कर, माझा वेळ फुकट घालू नकोस. काय करतोय तू? हे घ्या 512 रुपये चिल्लर आहे, घ्या. हे कशा करता देतोय तू मला? व्यवहारात आपण एकदम पक्का आहे, एकदम घेऊन टाका. तिथे कोणाशी बोलतोय तू? भिंतीशी बोलतोय का? माझ्याशी बोल. उगाच आपला काहीतरी बोलतोय तू वेडा का? काय चाललंय आणि हे काय कशा करता देतोय तू? हे काय खिडकीत ना फलीकडची माणसं आहेत ना, दिसत आहेत ना? अरे नालायक आहे ती, टपलेली सगळे शेजाऱ्यांना काम धंदे नाही, सतत बघत असतात, दुसऱ्यांनी डोकावत असतात. तू इथे बोल, काय काय हे काय सगळं? अहो 512 रुपये, अहो माझ्या लहान भावाची फिगी बँक फोडली मी तुमच्यासाठी.
मला लाज देतोस तू? लाज नाही, बेशरम, मला लाज देतोस? नाही नाही सर, नाही सर, सर मला पास व्हायचं या वर्षी सर. पास नाही ते पास आहे रे, तुला बोलता येत नाही नीट. सर तुमच्यासारखं फास्ट फास्ट बोलणं नाही जमत मला. पण सर सर मला मला या वर्षी काही करून फास्ट व्हायचंय सर. मी कुलवंत आहे सर, मी कुलवंत आहे. कुलवंत? हा पर मी जातीवंत आहे, मी जातीवंत आहे. अरे तू काय बोलतोस? ते झालं एकदम अशी सॉलिड गरज असते, त्याला काय म्हणतात? गरजवंत म्हणतात त्याला. मी गरजवंत आहे, मी गरजवंत आहे. शब्द बोलतोय तुझे ऐक, तू जा सर. सर असं करू नका, तीन चार मार्काचा सवाल आहे सर, मला पास करा सर, तीन चार मार्कासाठी सर. अरे नाही रे बाबा, असं नाही हो सर. माझ्यावर असा अन्याय करू नका. मला तीन चार मार्क मी नाही सोडणार. मला पास करा, मला पास करा, मला मी नाही सोडणार. तीन चार मार्काचा प्रश्न आहे ना. ठीक आहे ठीक आहे, तीन चार मार्कासाठी. ठीक आहे रडू नको, इथे पाय पाय सोडा, ते पाय सोडायचं काय वेडेपण झाली इकडे. तीन चार मार्काचा प्रश्न आहे ना. तीन चार चेक करतो. ठीक आहे, वैताग वाटत. प्लीज पास करा मला. हो कळलं, नाही धरलाय पाय, इथं धरलाय हा पाय. आता ह्या पेपर कसा चेक करणार? कुठे पेपर तुझा, कळणार कसं? तफास तफास त्याच्यावर लिहिलंय, अगड बम बम भाभा की जय असं लिहिलंय बघा. पटकन जास्त वेळ नाही घाला. हा हा बघा, हा माझा पेपर. हा तुझा पेपर आहे? हा माझा पेपर आहे. हा पेपर तुझा आहे? हा. हा पेपर चेक केल्यानंतर मी पेपर चेक करणं काल थांबवलं होतं, कळलं? बोलू तो एवढा सॉलिड लिहिलाय मी पेपर. सॉलिड नाही, फालतू पेपर लिहिला असतो. म्हणजे अत्यंत घाण पेपर लिहिला असतो. काय काय लिहिले असतो? काय लिहिले हे? काय लिहिले असतो? इकडे 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 ही जे काय फालतू बोला ना आपल्याला काय सगळी जी फालतूगिरी केलीस ना तू. ह्या पेपर तपासण्यामुळे काल माझं बायकोशी भांडण झालं. जरा ब्रेक मिळावा म्हणून खाली गेलो तर सोसायटीच्या अध्यक्षाबरोबर मारामारी केली मी. 100 मार्काचा पेपर तुझी लायकीने एक फक्त मार्क मिळालाय तुला. ओढून तोडून 1/2 मार्क वाढवून दिला कळलं तुला. तू 3-4 मार्क वाढव सांगतोस? 3-4 मार्काने काय होणार आहे? काय होणार 3-4 मार्काने? सर 3-4 मार्क वाढवा म्हणजे 34 मार्क वाढवा ना. तुमच्या दिमाग मध्ये घुसत नाही का? टोटल होणार 35.5. तुला लाज वाटत नाही का बोलताना? 34 मार्क मागतोस काय? हे काय लिहिलेस तू? हा हे काय लिहिलेस? मी पेपर चेक केलं, काय लिहिलेस तू हे? हा काय लिहिलेस? काय विचारलं होतं? हा गो गा कानेटकर शिरवाडकरांना काय म्हणाल? काय लिहिलेस तू हे? सोप आहे. काय लिहिलेस वाच. आओ आखे निकाल के गोटिया खेलूंगा गोटिया. हा क्राईम मिस्टर गोगो आओ पोर की पहिया आओ. हे गोगा कानेटकर तुला काय मस्तर गोगो वाटले? हा काय मस्तर गोगो वाटले तुला? काय चालले फालतूगिरी? गोगा कानेटकर नाही गोगो सेम आहेत. पण सिनेमात तर तेच दाखवलाय ना. हा सिनेमा आहे, हा सिनेमा आहे. एक सेकंड एक सेकंड. हे हे काय, हे काय लिहिलंयस तू? इथे विचारलेला प्रश्न राजा अशोक प्रजेला काय उपदेश करून म्हणाला, काय लिहिलंस तू हे? छन पकैया छन पकैया छन पकैया छन असं राजा अशोक म्हणाला. राजा अशोक कोण सांगा ते मला? राजा अशोक कोण? दादामुनी छन पकैया छन पकैया हम लोग तुम लोग सब लोग. कानकली पेटवेन ना? अरे अशोक कुमार नाही, चक्रवर्ती सम्राट राजा अशोक, माहित आहे का तुला? हो हो काय हो. सॉरी हा मला वाटलं की ते आपले. तुला काय वाटलं? तुला एक पहिली गोष्ट, हे जे उतार आहे हे वर उतारे दिले ते वाचून तुला प्रश्नांची उत्तर लिहिता येत नाही. काय सांगताय? वर उतारे आहेत. वर मला वाटलं तारे आहेत नुसते, वर उतारे पण आहेत. अरे हुशार आहेस रे तू. सॉरी शिक्षणापलीकडे बरंच शिक्षण झालंय तुझं. अरे साधा उतारा वाचून लिहायचे असतात उत्तर, एवढं साधं सोपं तुला कळत नाही. असं असतं ते, असंच असतं. मला वाटलं ते डेकोरेशन म्हणून काहीतरी लिहून ठेवलंय वरती, काहीतरी करून ठेवलंय. अरे जा ना बाबा, काय करू तुझं मी. सर मला फास करा सर. अरे फास मला फास लावायची पाहिजे तुला, फास केलं तर कळलं का? नाही मला आपण हे बोलूया पेपर बद्दल, फार त्रास झालाय मला याचा. हे तू काय लिहिलं असते ते? माझा आवडता कवी कोण? काय लिहिलंस तू? हेमांगी कवी. हेमांगी कवी लिहिलंस तू? आवडता कवी हे विचारलेलं तुला.
मला जाम आवडते ती म्हणून लीला आपण काय तुला आवडते अहो माझी मैत्रीण नाही ती मला वाटलं तुम्ही मला तिच्याबद्दलच विचारताय फेफर मध्ये म्हणून मग लीला मी हेमांगी कवी तिच्याबद्दल कशाला विचारू मी तुम्हाला माहिती आहे का अहो अधून मधून पावसाळ्यामध्ये तीन चार कविता ती टाकत असते मग तिच्याबरोबर बस कविता करत इथे पेपरवर कशाला बसला असतो आणि तुला एक प्रश्न विचारला होता की आपल्या घरातला कचरा उचलण्यासाठी महानगरपालिका अध्यक्षांना पत्र लिहा तू काय लिहिलंस उत्तर कचरा झालाय उचला एवढंच कचरा कुठे झालाय किती झालाय ठिकाण काय दिनांक काय वार काय काय लिहायला नको एवढं लिहायला लागतं आमच्या एरियामध्ये तसं नाही आम्ही दादांच्या ऑफिसमध्ये जातो दादांना सांगतो हो दादा आपल्या एरियामध्ये कचरा झालेला आहे लगेच कचऱ्याची गाडी येते उचलून कचरा घेऊन जाते कचरा समजून तुला उचललं तर कारण तू कचराच आहे तसा पण मला काय माहिती एवढं लिहायला लागतं आम्ही असं दादांच्या ऑफिसमध्ये लिहित बसत नाही मूर्ख माणसा एक मार्क्स कमवावे लागतात भीक मागून मिळत नाहीत मेहनत करावं लागते कळलं का तुला बाळा मी जान टाकली आहे सर मी जान टाकली आहे अर्ध्या मार्काची जान टाकलीस तू अर्ध्या मार्काची जान सर माझ्या जिंदगी मरणाचा प्रश्न आहे बरं सर चला तुमचं नाही माझं नाही बघ मी काय म्हणतो निबंधामधले मार्क्स वाढवून टाका तुम्ही मी तुम्हाला इकडे चार पाच आयटम करून दाखवतो निबंधाच्या बाबतीत आयटम हे कुठलं समीकरण आहे अहो माझ्या एरियामध्ये फेमस आहेत आयटम तुम्हाला आवडतील मला तू निघतून तुम्ही खुशीने वाढवा नको तुम्ही ऐका ना मला खुशीने तुम्ही वाढवून बसा अरे पण मी तुम्हाला हे बघा तीन चार आयटम करून दाखवतो तुम्हाला आवडले तर मार्क्स वाढवायचे तुम्ही शत्रुघ्न सिन्हाचा कुत्रा कसा भुंकणार माहिती आहे का हे फालतूगिरी नाना पाटेकरांचा कुत्रा कसा भुंकणार हे बघ बाळा तुझी फालतू ऐका ना माधुरी दीक्षितचा दरवाजा उघडण्याचा आवाज कसा येणार ऐकी नाही हे सगळं थांबव आता माझं डोकं फिरायला लागेल आता आवडलं असेल तर निबंधाचे मार्ग वाढवा ना तुम्ही सर निबंध निबंधाचा विषय काय होता पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पृथ्वीचा ऱ्हास तू काय लिहिलंस उत्तर वरण भात नाही झाला तरी चालेल पृथ्वीवर राहाच अरे पर्यावरण वेगळं आणि वरण भात वेगळं आणि राहाच नाही रास रास हा शब्द आहे जो तुझ्या बुद्धीचा झालाय रास आय आय मी ढब नाहीये मला बुद्धी पण सर सर माझ्या आई वडिलांकडे बघून तरी मला पास करा सर पण मी कशा करता पास अभ्यासच केला नाहीस तू मी नापास झालो ना तर माझ्या आईला आईला तिसरा अटॅक येईल आईला असं म्हणावं लागेल मला हो आईचं काय खरं नाही तुम्हाला सांगतो आईला आता झेपत नाही हो आणि माझ्या बापाला पण आता झेपत नाही दिवसाला दोन दोन क्वार्टर देशीच्या पितो अहो परीक्षा असली ना की एक क्वार्टर एक्स्ट्रा पितो मला परीक्षा केंद्रावर सोडायला येतो माहिती येतो आणि मग जाताना गाडीने जातो गाडीने जातो पोलीस लोक त्याला गाडीने सोडायला जातात झेपत नाही हो झेपत नाही त्यांना झेपत नाही मला झेपत नाही करा ना करा आता मला फास्ट करा नाही रे करता येणार असं माझ्या आई वडिलांकडे बघून तरी फास्ट करा नाही बघ कसं आहे तू काहीच लिहिलेलं नाहीस कधी कधी तू लिहिलेलंच नाही खरं म्हणजे मला बघ एवढंच फक्त लिहिलेस तू बाकी सगळं कोर आहे रे सगळं कोर आहे मला लिहायचं होतं सर मला लिहायचं होतं मी लिहिणार होतो मग पण मला वेळ नाही पुरायचा सर वेळ का मी बाकावर बसायचो खिडकीतून बाहेर एकटक बघायचो कोणाकडे माझ्या बापाकडे का तो सरपटत पोलिसांच्या व्हॅन पर्यंत पोहोचला का मग मी पेपर लिहायला सुरुवात करायचो म्हणून मला वेळ नाही पुरायचा ठीक आहे अच्छा दुःख समजून घ्या ना सर कळलं फास व्हायचंय म्हणून सांगतोय हे तर तुला कशाला भाव दिला फास फास व्हायचंय सर म्हणून मला लिहायचो मला ना सर मला सगळी उत्तरे येतात हा तुला सगळी उत्तरं येतात म्हणजे त्यावेळी तुला वेळ पुरला नाही मग नाहीच ना म्हणजे उत्तरं डोक्यात आहेत तुझ्या हा आहेत ठीक आहे एक काम कर ही कोरी पानं आहेत ना याच्यावर ही प्रश्नपत्रिका आहे ना याची उत्तरं लिही म्हणजे विषय संपून म्हणजे मलाही गिल्टी वाटणार नाही तुला पास करताना नाही का प्लीज मी लिहितो सर एक काम करा सर तुम्ही ते माझ्या मागे बस कशा करता बस माझी सवय तशी हे बघ फालतू की नको नाही खरंच सांगतो शपथ बस तुम्ही बसा मागे मी लिहितो पटकन लिहितो
दुसऱ्याचं काय आहे दुसऱ्याचं? कुठलं रे कुठला? दुसऱ्याचं सांग ना. दुसरं मला विचारतो, मला विचारतो दुसऱ्याचं, मला विचारतो. मग हा त्या बाकावरचा मुलगा बसतो, मुलगा बसतो. काय चाललंय, काय चाललंय? निकितोन तुझी लायकी रे नापास झालं, तू नाफासच हो जा तिकडे. मी फास होणार यावर्षी. फालतू करू नको मला. काय काय करतो, काय करतोस तो? आमचे आमचे जागृत देवस्थान आहे ना हगडबंब बाबा, त्यांची उदी आहे ती. ऐका ऐका असं नाही म्हणू नये. उदी लावा तुम्ही, हा ही उदी लावा आणि एकशे एक वेळा तुम्ही म्हणा हगडबंब बाबा की जय, मम्मी फास होणार बघा. त्यांच्या एकशे एक फटके देईन तुला. निघितोस? नाही नाही ऐका ना सर, मला सांगतो तुला डोकं फिरून. निघितो निघितो. सांगतोय ना आपण शांतपणाने, आपल्याला फास कर, आपल्याला फास कर. बघ तुझी भाषा बदलत चालली, लक्षात घे. कशाला एक आता सगळं बदलेल माहिती आहे काय? हे आहेत ना हे. काय करतोय तू? अगड बाबांचे मंतरलेले तांदूळ आहेत, कळलं? मगात पासून सांगतोय आता आहे ना, हगडबंब बाबांचे तांदूळ इकडे टाकून ठेवतो. मला फास केल्याशिवाय जर ह्या तांदळाच्या बाहेर पडलात तर तुमचा नायनाट होणार, सत्यानाश होणार तुमचा. बघा आता तुम्ही, हा तुमचं मरण अटळ. आता मला फास केल्याशिवाय तुम्ही ह्या तांदळाच्या बाहेर पडू शकत नाही. चला बाहेर पडलो तर नायनाट होईल. नायनाट होणार, ह्याच्या आतमध्येच मारतो तुला. प्रेक्षकांना हसवण्याच्या परीक्षेत तुम्ही दोघे एकदम फास झालेले आहात. कमाल. उभ्या हसर असे काय म्हणतात सई? हा फेफर सोडवायला खूपच मजा आली. भूषण, यू आर फॅन्टॅस्टिक. म्हणजे अनएक्सपेक्टेड जागा तू आज काढल्यास. आणि अंशू, तुझी आणि भूषणची जुगलबंदी चालली होती, मस्त होता विषय, अतिशय सुंदर. आणि हे ह्याची स्टोरी पुढे पुढे जायला हरकत नाही असं वाटतं आहे. फारच मजा आली आणि खूप दिवसांनी मलाही इथे येऊन जरा घरी आल्यासारखं वाटतं आहे. अंशू, तू छान दिसतोय शिक्षकासाठी. यू लुकिंग टू हॉट. मजा आली, सुंदर सादरीकरण, सुंदर स्क्रिप्ट आणि सुंदर परफॉर्मन्सेस. कॉन्सेप्ट छान होती खूप, आणि खूप छान तितक्याच निरागस्तेने फुलवली तुम्ही. आणि अंशू, तू बोलायला लागल्या क्षणी हे पटलं होतं की हा सिन्सिअर शिक्षक आहे, त्यामुळे नाही खरंच तू त्या कॅरेक्टरवरती असा कब्जा मिळवला होतास. छान वाटतोय तू त्या मिशीत. आणि सई म्हणली तसं हॉट मला नाही वाटत आहे, पण छान वाटतोय. मला आवडलं कॅरेक्टर, दोघांची मला खूप आवडली आणि मजा आली, खूप मजा आली. भूषणला विचारूया की त्याला भूषण आणि अंशुमंताचा परफॉर्मन्स कसा वाटलाय? खूपच कमाल, दोघंही खूप कमाल आहात. एनर्जी दोघांचीही आणि थ्रूआउट द स्किट खूप कमाल होती. आणि भूषण स्पेशली तुला मला थँक्स म्हणायचं आणि कॉंग्रॅच्युलेट करायचं, कारण की खूप कमाल परफॉर्मन्सेस होत असतात तुझे आणि त्याचं श्रेय मला मिळत असतं. सिरियसली म्हणजे बऱ्याच वेळेला मला मेसेजेस येतात की खूप चांगला परफॉर्मन्स झाला आणि नंतर लोकांच्या लक्षात येतं की भूषण प्रधानला मेसेज केला, भूषण कडूला. आणि मी विचार करत असतो कोणता परफॉर्मन्स आपला चांगला आला. सो हे सगळे मेसेजेस तुझ्यापर्यंत कन्वे करतो. पण हॅट्स ऑफ दोघांनाही. थँक्यू फॉर दिस एक्सिलेंट परफॉर्मन्स. थँक्स अ लॉट. थँक्यू भूषण. आणि थँक्यू भूषण आणि अंशुदा. थँक्यू. मंडळी, विनोदाच्या आखाड्यात शड्डू ठोकून आजचा सामना गाजवायला सज्ज झाले दोन जंगी पैलवान. एक आहे प्रसाद खांडेकर आणि दुसरी आहे नम्रता संभेराव. झेब्रा क्रॉसिंग प्रसाद दा बाबा, लोक बाहेरून बाहेरून आलेत लांब राह कोरोना कोरोना. अरे देवा. हॅलो. हा हा सर, नाही नाही मी हो येस येस सर, अमेझॉन बँक, इंग्लिश मधली अमेझॉन आणि मराठीतली अमेझॉन बँक. हो सर, हो हो. नाही नाही सर, आमची बँक कधीच नाही बुडणार सर. नाही बिंदास आमच्या बँकेत अकाउंट ओपन करा. येस सर.
मला जरा टेंटेटिव्ह नाव सांगून ठेवता का, म्हणजे मी नोट डाऊन करून ठेवतो. कोणत्या नावाने अकाउंट ओपन करायचं? हा, काय नाव बोलत? प्रसादोक हिरकणी सेलिब्रेशन फंड. नाही नाही सर, सॉरी, आम्ही हे अकाउंट नाही ओपन करू शकत. नाही नाही सर. अहो सर, जे अकाउंट इनॅक्टिव्हच राहणार असेल ते अकाउंट ओपन फायदा काय? नाही सर, हिरकणी आता सोनी मराठी चॅनलवर पण आला सर. नाही नाही सर, सॉरी सॉरी, माफ करा. काय करायचं रे, बापरे. सर, ते पहिलवान भाऊ संभेराव आलेच पेन्शनसाठी. कोण आले? भाऊ संभेराव. पहलवान भाऊ संभेराव स्वतः आलेत? हो हो हो. अरे जा, पाठ मी त्यांना उभं काय ठेवलंय? जा जा लवकर, जा लवकर. पहलवान हो, पहलवान साहेब. अरे हाडकिया, हाय का मास अंगावर? रविवारच्या बाजारात जाऊन इकतो का मास? हाडक कुठल? अरे शरीर कस पाहिजे, अस पाहिजे पहलवानासारखं. हत्तीच्या मायला औच 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 कट कट. असं पाहिजे शरीर बळकट, लोक बघत बसली पाहिजेत. चल निघ इकडनं, आलाय मोठा. पहलवान भाऊ संभेराव म्हणजे माझे डोळे उघडेत म्हणून ना, डोळे बंद असतील तर निळूफुल झालेत असं वाटलं असतं. अरे पहलवान भाऊ, मी आज प्रत्यक्ष भेटलो. मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. मी असं दे, मला पाया पडायचं. अरे अरे राहू दे राहू दे. लेका लेका कुठं पाया पडतो? आणि पायात जोडवी घातलीये. नसा दाबावा लागत येत रे. नसा आहे का? नाही दाबावा लागत येत. कुस्तीत कवा कधी काय बाहेर येईल, काय वडलं जाईल सांगता येत नाही. पहलवान पाय पण एकदम नाजूक दिसतो. असू दे असू दे. मी खांडेकर. मी नमस्ते. मी पण तालमीत जातो. तालीम झाडाया जातो का? नाही, मी पण कुस्ती शिकतोय तिथे. शिकतो कुस्ती? मी तुमच्या बद्दल ऐकून होतात. प्रत्यक्ष पाहिलं, मी धन्य झालो. पदस्पर्श केला, मी पहिल्यांदा भेटलो तुम्हाला. म्हणजे तुम्ही मला पहिल्यांदा भेटले का? हा, माझी नवीन जॉईनिंग आहे. मी कालच जॉईन झालो. मी बरे झाले. पहलवान आवाज लयच वर खाली व्हायला लागलाय. हे नसा, नस इथं दाबली गेली. काय झालं? एका कुस्तीमध्ये आहे का? नाही, एका पहलवानानं असं आंटी मारताना असं माझं मुडकं पिरगळलं. त्याच्यामुळे हिकडची नस आहे का? नाही, ती जरा दाबली गेली. त्याच्यामुळे मध्येच असा आवाज येतो. तुम्हाला लाज वाटते का? एवढ्या म्हाताऱ्या माणसाला हित लांब बोलवता, जित्त असल्याचा पुरावा घ्यायला. मधीच मला येता येता काय झालं असतं म्हणजे? चल माझं पेन्शन. प्रोसेस आहे, प्रोसेस ते करावं लागतं. म्हणजे पेन्शन हवी असेल तर जिवंत असल्याचं तुम्ही स्वतः येऊन सांगावं लागतं. ते सर्टिफिकेट द्यावं लागतं. अहो पण तुम्ही होता तर मला फोन करायचं ना. मी स्वतः घरी आलो असतो तुमच्या. कशाला? कशाला मी आलोय हवं हित तंगडी तोडत. तंगडी तोडत आलंय हवं. चल माझं पटकन ते देऊन टाक. काय आहे ते पेन्शन? पहिलं हळूहळू मध्ये मध्ये ना निळू फुले दादा कोण काय दोन्ही मिक्स होत आहेत. कळत नाही. आपण हे करूया ना, हे फॅन आहे ना आमच्या कोल्हापुरात लई. पण त्यांची होत राहिलो. पण गंमत काय माहिती आहे? आता परत आमचे उस्ताद ना, म्हणजे माझे उस्ताद नरवणे. नर्या तू माहित आहे मला. तुम्ही नर्या बोलू शकता. आमचे उस्ताद नरवणे तर ते आम्हाला बोलायचे की पहलवान एकच भाऊ संभेराव. तुमची ती खास बागेतली कुस्ती होती, तो युपीचा एक हे होता पहलवान, काय त्याचं नाव? पांडव नरसिंग. नरसिंह पांडे नाव त्याच. अच्छा, हा, ते माझ्या नावांचा थोडा घोळ आहे, त्यामुळे लक्षात राहत. मी पाठ करून आलोय ना, पण समज. मी पटकावून आलोय ना. समज पटकावून या धरवलंय त्याला. लई चप्पळ गडी. म्हणजे तुम्हाला सांगतो डायरेक्ट असा डांग येत न घुसायचा. आमच्या उस्तादांनी सांगितलेलं की तुम्ही त्याला कलाजंग डाव टाकून हरवलं होत. बरोबर. काय कलाजंग डाव सांगायला? इथं आलोय मी. मला माझं ते पेन्शनचं सर्टिफिकेट देऊन टाकतात लवकर. गप्पा मारायला लागलाय. खोळंबा गेला नंतर सांगाल. गोळ्या लागले. हा सांगा तो नंतर. ठीक, इथे सही करा. बरोबर, हा फॉर्म इथे सही करा. आजच्याच मिळून जाईल. हा, देतोय कि. आता मुका घेतो का माझा? इतकं तोंड घाली जो मध्ये.
पहलवान तुम्ही हाताला नेलपेंट लावली आहे? अगं बाई काढायचीच राहिली. अगं बाई नेलपेंट काढायचीच राहिली. राहिली काढायची नेलपेंट बाई. अगं काढायची नेलपेंट राहिली. तसंच बोलतोय परत परत. अरे तेच सांग तू. नातीनं नेलपेंट लावली. आता मला सांग नाती पुढं काय चालतंय आपलं? अख्ख्या दुनियाला लोळवलं मी. पण यो आहे ना पहिलवान, नाती पुढं चारही मुंड्याचीच झाला बघा. जाऊ दे ना तू माझं पेन्शन जगा. एक काम करा पहिलवान, सही तर ओके. आधार कार्ड द्या. आधार कार्ड आहे ना? आणलंय मी सोबतच घेऊन फिरत. मला माहितीये तुमचे नाटक सगळी. आधार कार्ड घ्यायला काय त्याचा एक मिनिट मी. आधार कार्ड सापडा झाले. अरे इथं आधार कार्ड ठेवलं होतं. कुठं कोपऱ्यात लपून बसलंय? ये बाहेर ये. पहलवान हे काय घेऊन फिरताय? नेलपेंट. नेलपेंट टंपले तेच होत आहे. ते सांग तू. नातीनं टाकली आहे समज. सांग नात किती वर्षांची आहे तुमची? दोन नाती आहेत मला बघ, एक छोटी एक मोठी आणि मी अतूट नाती. नाही नाही चालतंय चालतंय ठीक आहे. भाऊ मी काय बोलतो, पेन्शनचं सर्टिफिकेट मी झालंय तर मी तयार करेन लगेच होईल ते तयार. पण एक आता म्हणजे तुम्ही मगाशी बोललो होतात की नंतर सांगतो म्हणून, ते एकदा ते सांगा ना डाव तुमचं. कसलं डाव? ते नाही का तुमचं काहीतरी आहेत ना टॅग? तुम्ही कसे देईन काय बाबा? नाही रे आता मी काही खेळ सांगा नाही. पहिल्यासारखं नाही राहिलं माझं. आता आखड्या जात नाही. मी घरीच असतो स्वयंपाक करीत असतो. नाही ते ठीक आहे, पण एकदा सांगा ना भाऊ प्लीज. म्हणजे मी खूप असे आज तुम्ही समोर दिसलात. सांगा ना. सांग तू. कुस्ती आहे का नाही? कुस्ती आहे का नाही? ती अशी स्वयंपाकासारखी असते. हा बघ स्वयंपाक. मग ते स्वयंपाकच असतो तू एक प्रकारचा. म्हणजे समोरच्याला मारणं म्हणजे वांग्याचं भरीत करण्यासारखं आहे. हा अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही सिम्बॉलिकली सांगताय. मी समजून घेईन. तुम्ही सांगा. तुम्ही सांगा. समजून घेईन. म्हणजे मी बोलते ते कळतंय तुला. हा मग कसं जायचंय? वांग आहे का नाही ती असं पाण्यात असं बुचकळायचं आणि असं धुवून घ्यायचं. पाण्यात बुचकळायचं. अच्छा अच्छा, म्हणजे समोरच्या पहिलवणाला असं मातीत लोळवायचं. बरोबर. आणि मग वांग घ्यायचं, त्याला लगदा करायचा. म्हणजे पहिलवणावर असे डाव टाकायचे. मग शिजतोय किती? हारतोय किती? पहिलवान एक नंबर. मला घेतच का तू? ऐका ना, एवढं झालंय तर एकदा होऊन जाऊ द्या की. अरे मारतो काय करायला तू? एकदा होऊन जाऊ द्या की. अरे नग चला ना खेळा ना पहलवान. आता करतो बोलतो काय तर. एकदा खेळा की. काय लय लाडात यायला लागलाय. एकदा खेळा की. हा खेळा. पहलवान हा कुठला स्टान्स आहे? भाऊ संभेरावची पद्धत आहे. पहलवान हळू निळू फुलेकडनं प्रियदर्शन जाधव होत. उलट प्रवास चाललाय. मी काय केलं? आपटला. माझ्या हातून भाऊ संभ्रम चितपट झाले. नाही काय पाप घडलं नाही. चुकलं माझं. चुकलं. मी काय केलं? माझ्या हातून भाऊ पडले. भाऊ मला माफ कर. मला एक काम कर भाऊ. आता नाही आता थांबा. कुठे चाललंय? हे दरवाजा कशाला लावी तू? कपडे घ्यायला काढी तू. काय करू भाऊ? आता विषय संपत. काय करायला तू? भाऊ आता आपण एक काम करू भाऊ. हे काय करायला? कपडे काढा. होऊन जाऊ दे. नाही ना गो. नाही मी लंगट पण आणले. मी लंगट बांधतो भाऊ. काढा तुम्ही कपडे. काढा भाऊ काढा. म्हटलं आज वाटत तिक तुला. मला असं करीत का तू? काय म्हणते माझ्या तोंड खुशला ऐकायची नाही राहायची मी.
या भाऊराव वारले ना त्याच्या दुसऱ्या दिवशी तिथे डेथ सर्टिफिकेट आलं होतं त्यांचं. मी स्वतः इकडे हाजीर होतो श्रद्धांजली सभेला, कोपऱ्यात बसून रडत होतीस तिकडे. हा आता का ग बोल ना. मारीन कानपाडी झाला. वा 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 नमा काय बेरिंग होतो यार, जोरदार टाळ्या. दर्दी हसे रसिक सई. हाय नमा. हॅलो. आपण इथे या मंचावरती पुरुषांनी स्त्री पात्र करताना खूपदा पाहिलंय, पण उलट क्वचित होतं. आणि ते तू करणं याच्या ते बघून बाहेर आली. तुझंही तेवढंच कौतुक केलं पाहिजे ब्रदर, कारण तू बॅकग्राऊंडला राहून तिला हवं ते हवं तसं बागडू देतोस. आणि ही एक क्वालिटी तुझी खूप आम्हाला आवडते. मस्त होती कॉन्सेप्ट, कॅरेक्टर्स पण भन्नाट होती, मजा आली. नमा कडक दिसतेस. थँक्यू. प्रसादा नमा अफलातून कॅरेक्टरायझेशन, अफलातून सुंदर कल्पना होती आणि अत्यंत उत्तमपणे मांडली. प्रसाद मजा आली, खूप मजा आली. लवली परफॉर्मन्स. प्रार्थना तुझ्याकडे येते, तुला कसं वाटलं हा अफलातून परफॉर्मन्स? मजा आली, खूप मजा आली. मला खरंच तुमच्या सगळ्यांचं कौतुक करावं वाटतं यार. तुम्हाला किती हसायला मिळतं, मला तेवढं मिळत नाही. मला असं शो मध्ये यायला आलं की मला मज्जा येते की इथे येऊन मला खूप हसायचं असं वाटतं. सो तुमचं आयुष्य वाढतंय, माझं पण आज ह्या शो मुळे आयुष्य थोडंफार वाढेल असं वाटतं. थँक्यू सो मच. मंडळी आता जाऊया एका राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा निकाल ऐकायला, जो तुमच्या समोर घेऊन येत आहेत विनोदाच्या पंढरीचा वारकरी पंढरीनाथ कांबळे, पंचेसना वेठीस धरणारा मुकदम अरुण कदम आणि खान्देशचा सपूत श्याम राजपूत. लवकर सुरू करा रे. अरे काय पोरे शेतस का डोरे शेतस रे तुम्ही? तुम्हाला बक्षीस मिळालं की झालं का रे? अजून महत्वाची बक्षीस वाटायची आहेत ना. तुम्ही जर दांगडो बंद केला नाही ना तर मी सगळी बक्षीस कॅन्सल करून टाकेन. बाकी तर अजून दिलेले नाही येत मी. शामराव शामराव धराव धराव, शामराव शामराव धराव धराव, शामराव धराव धराव, धराव धराव. अरे तुम्ही भाई ना बोलता बाकर जातात रे तुम्ही. हा डराव डराव, मी काय डेडो रे का बेडू का मी? अरे मजाक नका करू ना, शांत राहा ना. हा शांत हा तर अरे हा होणार रे तर अरे होणार रे मा वाटुले म्हणजे माननीय वाटुले राज्यस्तरीय गाव पातळीवरील एकांकिका स्पर्धा 2024 सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे शामराव शामराव. अरे माझ्या बाप जन्मात मी कधी नाटकात काम नाही केलं ना रे. सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे ज्याने राजाची भूमिका केली अरुण कांबळे. दोन्ही दोन्ही घाबरले रे. तुमच्या पैकी अरुण कांबळे कोण आहे? आणि मी कांबळे. अरे असं नाही ना, पूर्ण नाव सांगा ना रे. मी कॅजन आणि मी पॅडी कांबळे. तुम्हा दोघांना बी बक्षीस मिळालेलं नाहीये. अरे अरुण कदम, अरे अरुण कांबळे कांबळे अरुण कांबळे मागेची तू बोलले राजाची भूमिका केली. मी नाही बघ राजा आहे ना मी. नाही राजाची भूमिका मी केली आहे, शेतकरी राजाची. मी डिरियस पण नाही कारलाय, मी पूर्ण राजा. थांबा रे थांबा रे, काहीतरी गोड चालाय वाटतं. परीक्षकांनी कोणाला बक्षीस द्यायचं विचारा ना त्यांना. विचारा फोन करून विचार, पटकन विचार. नाही नाही काय ते निकाल लावून चालले गेले बा. काय त्यांना आहे ना फोन आला होता, त्यांना एका सिरियल मध्ये पासिंगचा रोल मिळाला होता बा. पासिंगचा रोल? हा असला पासिंगचा ना रे, असं जायचं फक्त. अरे याला काय अर्थ आहे? अरे तुम्ही कोणाला पण परीक्षक म्हणून आणून बसवताय राव. अरे त्यांचे पण करिअर आहे. कस पासिंग मध्ये? अरे अमिताभ बच्चन यांच्या मागे एकदा पासिंग ला होते ते. असं काय करतो काय साहेब, तुम्ही कोणाला पण परीक्षक म्हणून आणून बसवता. आणि ते तुमचे दुसरे परीक्षक होते ते एकांकिका स्पर्धा चालू असताना तिकडे टॉक्टिकचे व्हिडिओ करत होते. त्या सेकंडला एकांकी केला ते दुसरा ब्लॅकआउट झाला ना, तर ते असं जजिंगचं पॅड होतं ते असं धरलं आणि त्या ब्लॅकआउट मध्ये निघून गेले. ते जायला पुढची एकांकिका पाहिलीच नाही त्याने. आम्ही इकडे एवढं मेहनत करून परफॉर्मन्स करत असतो तुम्ही. नाही नाही ठीक आहे ठीक आहे. काय त्यांना प्रॉडक्शन हाऊसचा चेक मिळणार
येणार होता. हा ते म्हणाले आताच मिळेल, नंतर मिळेल की नाही माहिती नाही. आणि तो प्रोडक्शन मॅनेजर आहे ना, तो रेल्वे स्टेशनला चेक घेऊन उभा होता. हा म्हणून काही नाही गेले ते. तुम्ही कशाला काळजी करता, आपण त्यांना फोन लावू ना. पटकन फोन लावा. फोन लावायची काय गरज नाही, मला मिळालं. तू जाऊन बस जा. अरे बच्चे पचकन परीक्षक खोकतायत. नाकाले कपडे लावा, ते व्हायरस झाले. हो ते हल्ली रिंगटोन सगळ्यांना तीच रिंगटोन असते, ते करोना व्हायरस मुळे झाले, खोकत नसतील ते. नाही पण ते उचलतच नाहीत ना. अरे मग आता कोण ठरवलं कुणाला बक्षीस भेटलंय? मी राजे म्हणजे बक्षीस मलाच मिळालं असणार. अजिबात धन्य ना, तरुण कांबळे असं समजून मला ते दिलं असणार. तरुण कांबळे आरसन थोबरे बघितलंस तुझे? तरुण कांबळे देवापेक्षा फक्त 2 तासाने तू लहान आहे. स्वतःच बघ. तरुण कांबळे ऍक्च्युली ना त्यांनी म्हणा अरुण कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाजसेवक, ऑथेंटिक मेंढा बॅदम यांना बक्षीस दिलेलं आहे. एक सगळे लिवायचं म्हणून त्यांनी बसलेलं की अरुण कांबळे बा. म्हणजे कॉमेडी किंग, कॉमेडी स्टार, थोर समाजसेवक, ऑथेंटिक मेंढा ह्या एवढ्यासाठी चुकून त्याने कांबळे लिहिलं असं तुला म्हणायचं आहे? नाहीच काय. अरे तो पासिंगचा नट त्याला का उरकलणार आहे? बक्षीस मला आहे, बक्षीस मला. नाही नाही हे बक्षीस माझं आहे. नाही बक्षीस माझं आहे. माझं बक्षीस आहे. बक्षीस आहे. थांब ना भो, मी एक मार्ग सांगतो भो. मला सगळे मार्ग माहिती आहेत. महात्मा ज्योतिराव फुले मार्ग, तात्या टोपे मार्ग, साखली मार्ग. साखली मार्ग कुठे? लिंक रोड. सगळे मार्ग माहिती. अरे तसा मार्ग नाही रे भाऊ, मार्ग म्हणजे उपाय सांगतो भो आम्ही. झालं मार्ग म्हणजे उपाय? कवरी फालतू कुरी करतो रे. मार्ग वेगळा, उपाय वेगळा. मार्ग असा असतो, उपाय असा असतो. पहिल्यांदा ऐकला भाऊ मी असा उपाय. ऐकून घ्या, ऐकून घ्या. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे जे बक्षीस मिळालंय भो तुम्हाला, ते तुम्ही विभागून घ्या ना भाऊ. चालेल? हा मला चालेल, मला काय नाही प्रॉब्लेम. तुम्ही बोलते चालून घे. चाल ना. तर आता हे बक्षीस देण्यासाठी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं बक्षीस देण्यासाठी आपल्या इथे ज्या प्रमुख पाहुण्या आलेल्या आहेत त्यांना आपण मंचावर आमंत्रित करूया बा. तर मी मंचावर आमंत्रित करतो प्रार्थना बेहरे यांना. माझी ट्रॉफी आहे, माझी ट्रॉफी आहे, माझी ट्रॉफी आहे, माझी ट्रॉफी, माझी ट्रॉफी. अरे कुठून पडणार आहे दलिंदर आहे सोन? ती ट्रॉफी नाहीये, तिच्या हस्ते ट्रॉफी देणार आहे. पोरे शेत अशा ट्रॉफी प्लीज. ही माझी ट्रॉफी. नाही माझी ट्रॉफी आहे, माझी ट्रॉफी. चच्चा गेल का थाना? इकडे इकडे. ती पण ट्रॉफी नाही आहे, तिच्या हातात जी आहे ती आहे ट्रॉफी. म्हटलं का? ऍक्च्युली आधी ज्या होत्या त्या 2 ट्रॉफ्या जाम भारी होत्या. असा दिसू ना तुला कान पट्टा मा. जेवढा दात शेतस ना तेवढा तेवढा पडी जाते. मच्छर नाकात कुस्करीत टाकसू तुले, मच्छरासारखा मारून टाकीन तुला. ट्रॉफी एवढा तर दिसतो रे तो. ट्रॉफी बस बस बस. मॅडम अरे बापरे बलत्या भारी असता तुम्ही. वा 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 हसून घ्या, काही हरकत नाही. ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्याची ट्रॉफी तुम्ही द्या यांना, पण त्याआधी 2 शब्द बोला बा, मार्गदर्शन करा सगळ्यांना. प्लीज प्लीज. आज इथे येऊन खूप बरं वाटलं. तुम्ही खरंच म्हणजे तुम्ही ह्या ह्याच्यात खरंच अजिंक्य ठरला. थँक यू. म्हणजे मला खरंच असं वाटतं हे भूषणावं आहे. तुमचं काम इथे जे काय केलंय ते भूषणावं आहे. म्हणजे हीच प्रार्थना जी केली होती ना तुम्ही, ही प्रार्थना ही श्री गणेश यांनी स्वीकारली हो ना? त्यामुळे खरंच अजिंक्य आहात तुम्ही. म्हणजे काय कौतुक करू, तुम्ही खरंच अजिंक्य आहात, अजिंक्यच आहात खरंच. म्हणजे अजिंक्य आहात, अजिंक्य. मॅडम तुम्ही अजिंक्यच्या प्रमोशनला आलात माहितीये? हे जे मागे 2 बसलेले त्यांची पण नावं घेऊन टाका ना आता.
ते अ कादीर आणि ते नीरज सर असं का नाही मस्करी करत होतो मी द्यावा ट्रॉफी द्या या नाही पण अजिंक्य अरे नक्की पाहायला विसरू नक्की पहा बरं का मी पण करून टाकलं अजिंक्य पहा द्या आता ट्रॉफी द्या धन्यवाद मॅडम जाऊ मी थँक यू पण ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्याची ट्रॉफी आहे वाटत नाही हो जसा अभिनयाचा दर्जा तशी ट्रॉफी तुझ्यामुळे हे सगळं ऐकायला मिळत मला पण ही एकच ट्रॉफी आहे ही नेणार कोण नेणार म्हणजे ऑब्व्हियसली मीच नेणार तू नेणार ऑब्व्हियसली वगैरे काय नाही ट्रॉफी मी नेणार आहे ट्रॉफी अरे ऐकणार आहे त्यांनी सांग ट्रॉफी कोण हा 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 सांगतो ना एक वर्ष ट्रॉफी तू ठेव एक वर्ष तू ठेव म्हणजे हा ही ट्रॉफी आता घेऊन जाणार आणि त्या वर्षभरात माझ्याकडे कोण पाहुणे आले आणि त्यांना कळलं की मला बक्षीस मिळालं ट्रॉफी कुठे विचारलं तर काय सांगणार मी माझी इज्जत जाणार ना याला करताय ठीक आहे ठीक आहे पहिलं वर्ष तू ठेव नंतर तू ठेव रे मना पाहुणे नाही आहेत रे माझी भावकी कंदलकर भावकी आहे ती जर घरी आईली तर बोलते अरे ट्रॉफी नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सहा महिने ट्रॉफी तू ठेव सहा महिने तू ठेव म्हणजे आता परत हा ट्रॉफी घेऊन जाणार आणि म्हणजे त्या सहा महिन्यात माझ्याकडे परत पाहुणे आले आणि त्यांनी विचारलं ट्रॉफी कुठे तर माझी इज्जत जाणार ना याला काय अर्थ आहे मग ठीक आहे एक दिवस तू ठेव एक दिवस तू ठेव नाही असं कसं म्हणजे ज्या दिवशी ह्याच्याकडे ट्रॉफी आहे त्या दिवशीच माझ्याकडे पाहुणे आले आणि त्यांनी मला विचारलं तर माझी इज्जत जाणार ना परत मग ठीक आहे सकाळी 8 ते 2 PM ट्रॅफिक तू ठेव दुपारी 2 ते 8 PM तू ठेव रात्री मी ठेवतो सकाळी मी परत यांना देतो नाही माझ्याकडचे पाहुणे बरोबर 8 ते 2 मध्येच आले माझ्याकडे तर मग काय प्रॉब्लेम होणार तुझ्या पाहुण्यांना बोलती चरबी आहे रे जेव्हा तुझ्या घरी ट्रॉफी नसते तेव्हाच का पैसे असतात त्यांना अरे काय पाहुणे काय फक्त ट्रॉफी बघायला येतात काय ताजमहल आहे का अरे करणारे अडजेस सोमवारी तू ठेव मंगळवारी तू ठेव बा अरे गय पाचजुगिरी आवरी पण अक्कल नाही काय झालं मी नाही रात महाबलेश्वरला ना यो रात डोंबवलीला मी सकाळी तिकडून निघणार याच्याकडे संध्याकाळी घरी पोहोचणार त्याला ही ट्रॉफी देणार उद्या सकाळी परत घेऊन जाणार वसारे आवरायच काम आहे मला महाबलेश्वरचा स्टार आहे मी राजा हो हो किंग आहे बा तू महाबलेश्वरचा मी नवीन ट्रॉफी बनवून घेतो पण आजच्या दिवस ऍडजस्ट करा बा एक दिवस पण आज संध्याकाळीच माझ्याकडे पाहुणे आले तर परत प्रॉब्लेम होणार ना माझा तू मला फोन कर तुझ्या पाहुण्यांना असाच चपारून काढतो ना त्यांच्या डोळेच काढून घेतो त्यांना ट्रॉफी दिसणार नाही अरे ग्यानर आहे ग्यानर आहे ट्रॉफी कोणीतरी ग्यानर आहे ट्रॉफी करून टाकली तुम्ही माझ्याकडे मावा आला फक्त बसरे तुझ्याकडे मावा तरी आईला माझ्याकडे टुल्ले आईला अरे वसरे तू दिवसभर मावा तरी मलशील या टुल्याचा करू काय मी नाही माझा मावा देणार माझा मावा मी नाही देणार बक्षीस माझा पहिला बक्षीस माझा माझा खरोखरीच बक्षीस पात्र असा अजिंक्य परफॉर्मन्स होता कमाल आय मिस्ड यू गाईज आज इतकं बरं वाटतंय हा इनोसेन्स आणि अरुण दादाचा तो एक स्वर हा मी इतका भयंकर मिस केलाय की त्याला काही लिमिटच नाही आहे विनायकची कॉन्सेप्ट आहे आणि माझ्या भावाने लिहिलंय
न्याय दिला तुम्ही कॉन्सेप्टला आणि मजा आली. हे एकांकिका स्पर्धा कडक होत्या, फारच भारी होत्या. पुन्हा एकदा स्पर्धा भरून जाऊ देत, मजा आली. प्रसादा, तुमच्याबद्दल बोलतोच पण आधी प्रार्थनाचा परफॉर्मन्स जो इथे येऊन बेहरेला होता, राजा जरी समोर असला तरी प्रधानही समोर होतात, एकंदरीतच यादवी होत सगळं. त्यामुळे जे काही झालं त्याची आपण कादरी ठेवूया, पुढे जाऊया. वा, फार मजा आली प्रसाद. फार फार गोड लिहिलंयस आणि फार मस्त प्रेझेंट केलं तुम्ही तिघांनी. त्यातला मॅडनेस प्लस त्यातला गोडवा हा दोन्ही एकत्र ठेवणं हे फार गमतीशीर होतं आणि ते तुम्ही फार खुबीनी निभावलं तिघांनी. फार मजा आली, वंडरफुल परफॉर्मन्स. गणेश सर, तुम्हाला हे 25 युद्ध कसं वाटलं? खूपच चांगलं होतं. चांगल्याच अभिनय केलं सगळ्यांनी आणि म्हणजे धमाल गेली, म्हणजे तुम्ही लोकांनी जाम धमाल एन्जॉय केलं. म्हणजे एक परफॉर्मन्स फक्त मला वाटतं की जेव्हा ॲक्टर एन्जॉय करतो ना तेव्हा तुम्ही समोरचे ऑडियन्स पण ते एन्जॉय करतं आणि ते त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अजिंक्य आहात तुम्ही तिघी. तर थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. फार फार छान मला.